देवीदास जवाहरलाल चव्हाण, जिल्हा औरंगाबाद, शिवाजी रंगनाथ जाधव, संभाजीनगर. माझं नाव कैलास पवार, गाव पेंडगाव, छत्रपती संभाजीनगर. अब्दुल जब्बार पटेल, औरंगाबाद. युवराज पंडित, शिवना, जिल्हा संभाजीनगर. स्वच्छालय नव्हती, महिला रोड वर बसत होत्या, येते गावोगावी. त्रास रोड चे सगळ्यात जास्त. रोड नव्हते आम्हाला, लाईट नव्हती वेळेवर. आम्ही गरीब लोक उपाशी मरायचो. रस्त्याची अडचणी होत्या, पाणी पुरवठ्याची अडचणी होत्या. इथं काय ना, रोड नव्हते, काय नव्हतं, पाण्याची व्यवस्था नव्हती, लोकांची परेशानी होती. आता काय काय बदल झाला? म्हणजे रस्ते चांगले झाले, पाणी पुरवठा वगैरे चांगला चालू आहे. बरेच लाईन पण जात नाही. आता पहिले लोड शेडिंग वगैरे होती, आता होत नाही आता लोड शेडिंग. ऑनलाईनमुळं सुट्ट्याचा प्रॉब्लेम नाही, काही नाही. आणि परत कॅशलेस घ्यायचं काम नाही, डायरेक्ट बँकेत जमा होते आपल्या अकाउंटवर. रोडचे सगळ्यात जास्त कामं झाले, लाईटचे प्रॉब्लेम सरकारसाठी सॉल्व्ह झालाय. पण ह्या 10 वर्षांमध्ये रस्त्याची सुधारणा केली, रस्त्याच्या माध्यमातून ॲक्सिडेंट कमी झाले. ह्या भारतामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण घटलंय. हा प्लॅन त्या म्हणजे गावासाठी फायदा नाही आहे, पुरा महाराष्ट्राचाच फायदा आहे. पुरा 10-5 तालुक्यात पुरा लाईट जाणार आहे, म्हणजे विजेचा फायदा आहे ना. रस्ते एकदम चांगले आहे. आता रस्ते एकदम क्लिअर आहे, गुळगुळी झालेले रस्ते. 1 तासाचा रस्ता आहे औरंगाबाद ते आमचं गाव. पूर्वी 1.5 ते 2 तास लागायचे. भरपूर कामं केले. हर घर जल योजना आहे आणि रस्ते पाहता तुम्ही आता समृद्धीसाठी आणि प्रत्येक म्हणजे खेड्यापाड्यापर्यंत रस्ते पोहोचली, रहदारी, आरोग्याच्या समस्या हे सगळ्या जरा चांगल्या बाबतीमध्ये झाल्यात. ही आमची नगर पंचायत बनली नवीन, रोड चांगले झाले, ही लाईट लावली आहे, मोठमोठे प्रोजेक्ट झाले. सिंचन योजना असेल, पाणी आडवा पाणी झिरो योजना असेल, सर्व फ्रेश आणि चांगले रस्ते या सरकारने केलेले. म्हाताऱ्या माणसाची पगार चालू झाली, रोड झालेले, पाण्याची स्वस्त आहे. आता एकदम चांगले झाले, डेव्हलपमेंट एकदम भारी झालं. रोडचे कामं झाले, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा चालू आहेत, शेतकऱ्यासाठी विहिरीचं अनुदान आहे. आता रस्ता चांगला आहे, घराला अंगण आहे, शेताला रस्ता आहे. कोणती कोणत्या योजनेचे लाभार्थी आहे तुम्ही? आम्ही आता श्रावणबाळाचे पण आहे, अपंगाचे पण आहे आणि घरकुल योजनेचे पण आहे. घरकुल मिळेमध्ये आम्हाला 2.5 लाख रुपये मिळाले आणि श्रावणबाळामध्ये पण आमच्या आईला वगैरे चालू आहे, ते पण वर्षाला. आणि पंतप्रधान योजनाचे ते पीक विमा वगैरे ते पण आहे. आज चौकून सुविधा झालेली आम्हाला, राशनची, काही वर्धप काळाची जे पैसे मिळतात आम्हाला महिन्याला 1500 रुपये, भरपूर सुविधा केलेलं आहे. पहिले गावात शौचालय नव्हते, काही नाही, काही नाही, काहीच नव्हते. आता शौचालय आहे, घरकुल आहेत. पीएम किसान योजना भेटते ना, त्याच्यानंतर उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून चांगलं काम केलंय. ते राशन आम्हाला फ्रीमध्ये राशन मिळत आहे. शेतीमध्ये मला 2000 रुपये सुद्धा मिळतात किसान पीएम योजनेचे. शौचालय मला 18000 रुपये भेटले. भरपूर स्कीम आलेलं आहे, घरकुल आलेलं आहे, गोठा स्कीम आलेलं आहे, शौचालय आलेलं आहे, विहिरी पण आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे पाठवतात. नमो शेतकरी मिळतो. 2000 घरकुल मिळाले आम्हाला, विहीर मिळाल्या, पुन्हा पाईपलाईन मिळाली, राशन भेटतंय आम्हाला. पीएम विश्वकर्माच होते बरोबर, ते नगर पंचायत सीओ मॅडम आले त्यांच्याकडे, ते घे म्हणे. पहिले 10000 दिले, आता 20 दिले, आता याच्यानंतर 50 देणार आहे. ते काम चांगलं आहे. आता आमच्याकडे ते पोखरा योजना चालू आहे, त्या पोखरा योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी ठिबक असतील, शेततळे असतील. पीएम किसान योजना सुद्धा चालू. पीएम किसान योजनेचे 6000 याचे भेटतं राज्य सरकारचे आणि 6000 केंद्र सरकारचे भेटतं. घरकुल आलेले मस्त, हर खेड्यापाड्यामध्ये 300-400 घरकुल आलेले. किसान योजना आहे ना, ते 2000-2000 रुपये उराल ना, ते उराल 2000 रुपये उराल ना. सुविधा दवाखान्याची 5-5 लाख मंजूर केली, औषधमान घरकुल, शौचालय, घरघर शौचालय, घरकुल पगार, विधवा बाई, श्रावणबाळ योजना, आश्रमशाळा, पीएम किसान योजना मिळते. वाटते तुम्हाला मोदीजी तगडे गोरगरीब मध्यमवर्गीय लोकांचा विचार करते एकदम करते. सगळ्या गोरगरीबासाठी सर्वात चांगले, आणखीन सगळ्यात जास्त गोरगरीबांचा फायदा होतोय त्याच्यामध्ये आणि भ्रष्टाचार पण कमी होतोय. म्हाताऱ्या माणसाची व्यवस्था चांगली झालेली आहे, गरीब लोकांचं गाव गरीबाचं बी चांगलं व्हायला झालेलं आहे. सगळ्याचा विचार करते, सर्वसामान्य माणसाचं, सर्वांना सामान्य लोकांच्या हित जोपणारं हे सरकार आहे. विचार करते, गोरगरिबाचा विचार करते. कोणती सरकार आली पाहिजे? मोदी सरकार, त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्या देशाला. मोदी सरकारच पाहिजे. यावेळी बी तू तेच पंतप्रधान होतील अशी मला असं वाटतंय. मोदी सरकार आले पाहिजे ना. आता सध्या तर भाजपच आहे ना. आता मोदी सरकारपास निवडून येणार 2024 मध्ये खात्री निवडून येणार. बीजेपी यायला पाहिजे. मोदी नरेंद्र मोदी सरकार हे
खूप सुंदर सरकार आहे आणि त्याची खूप गरज आहे देशासाठी. मोदी सरकार. संभाजीनगर मधून धनुष्य बाणाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा.